जीजे उठ, काहीतरी खाऊन घे। काय नको बाबा, मला खायला काय सांगू नकस, तोंडाला कसली ती चव नाही माझ्या। अगं असं कसं म्हणते जीजे, कायच खाल्लं नाही तर अशक्तपणा येईल का? नाही आता माझी सगळी इच्छा मरून गेल्या बघ। अगं असं बोलू नकोस, ह्या बघ ह्या वक्ताला आपण सगळ्यांनी एकत्र राहायची, मन घट्ट करायची गरज आहे का? नाही समजा द्या, माझा आजा कुठं असेल र, कवा कळायचं त्याच्याबद्दल? लवकरच कळत, पण तू असं करू नकोस ग, तू असं करायला लागलीस, आजारी पडलीस, अंग टाकून द्यायला लागलीस तर तुला हॉस्पिटलला न्यायला लागेल का? नाही मला आता कुठं बी नेऊ नका। समज आल्या, अरे झोपत ताडी ते माझ्या स्वप्नात। हरमीतनं फोन आहे वाटत। सावकाश सावकाश। दाजींचा फोन आहे। त्यांना काय माहित आहे का? काय माहित, थांब बघतो। बर बघा। हॅलो, हा समाधान दाजी बोला की। अरे सगळं बरं आहे ना? का आजिंक्याचं कानावर आलंय? काय ते तूच सांग बाबा, अरे जीव घाबरा झालाय नुसता। पण तुम्हाला कसं काय कळलं? अरे ते गावातले फौजी पोर आहेत ना, त्यांच्या ग्रुपवर मेसेज आलाय, तो बघितला मी। अजिंक्य सापडा नसा झालाय हे कळलं, पण काय काय म्हणतात तो आर्मीतनं पळून गेलाय म्हणून। नाही नाही हो दाजी, असं कसं होईल, आपला आजा असा आहे का? नाही नाही तसं काय नाही झालेलं। तुम्ही आजाला ओळखत नाही वे, आपला आजा किती मेहनती आहे, असं काय नाही करणार तो। अरे तेच म्हणतो मी, ह्याचा त्याचा ऐकण्यापेक्षा मी म्हणलं फोन करून एकदा आपणच चौकशी करावी, खरं काय झालं? अहो तीच तर काय कळना झालंय, आम्ही बेळगावला बी जाऊन आलो, पण तिथले साहेब म्हणले आम्हाला काय कळलं की आम्ही कळवतो तुम्हाला। अरे पण काय झालं काय? तू पेट्रोलिंगला बाहेर पडला होता आणि अचानक गायब झाला म्हणले। मी काय म्हणतो, काय घातपात नाही झालं ना? तसं बी काय सांगता येत नाही म्हणले हो। दाजी तुम्ही मायडीला काय बोलला नाही ह्यातलं? तिला काय नाही सांगितलं मी ह्यातलं, अरे तिला कळलं तर दंगाच करेल ती, म्हणून म्हणलं आधी तुम्हालाच विचारावं काय ते। तुम्ही मायडीला काय बी सांगू नका, मला इथं काय बी कळलं का नाही की मी लगेच तुम्हाला कळवतो। तिकडे घरी काय लई टेन्शन नाही घेतलं ना? एवढं तर होणारच की, जीजीनं तर हातूनच धरलंय। काय सांगता काय झालं त्यांना, मी चक्कर टाकू का तिकडं? अहो नाही नाही दाजी, तुम्ही उगाच धावपळ करू नका, मी आहे की इथं। अहो कसं आहे, जीजीचं आजावलंय जीव आहे ना, त्यामुळे तिला जरा त्रास होतोय। आणि शीतल कशीर? तिजीचं अवस्था हिच्यापेक्षा वाईट आहे, पोरगी काय खाय ना का पिणं झाली आता। अरे देवा काय नशिबाचा भूक माग लागलाय कुणा ठाऊ। बघा की तुम्ही काळजी घ्या सगळी, हा काय कळलं तर लगेच कळवा मला, मी तू लगेच। बर चल ठेवू का मग? हा हो। उमरतच्या दादांचा फोन होता ना, काय म्हणले? काय नाही, बातमी त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली। अरे देवा आता काय करायचं बाई, अहो असे निस्ती वाट बघत बसायचं म्हणलं तरी बी जीव निस्ता खालीवर होतोय बघा। आणि यो यो फोन जर वाजला का नाही तर काळजात निस्त धस्स होतय बघा। अरे देवा लवकरात लवकर काय तर चांगली बातमी कानाव पडू दे र बाबा। काय ग शीतले, अजून काय खाल्लं नाहीस? अगं दोन घास तरी खाऊन घे, मी तुझ्यासाठी दुसरं काहीतरी करून आणते, पोटात काहीतरी गेलं पाहिजे। नको मला शीतले। अगं असं काय करतेस तू, काय आता लहान आहेस का? मला नाही भूक। अगं ऐक माझं, अगं पोटात काहीतरी गेलं पाहिजे, तुझ्यासाठी नाही या पोटातल्या बाळासाठी तरी। शीतले अगं एकटी नाहीस तू, दोन जीवांची आहेस हे तर लक्षात घे।
लई आठवण येते यांची. सारखा त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. शितले, अगं कळतंय मला, पण असं करून कसं चालेल? तुझ्यासाठी नाही, निदाने बाळाच तरी विचार कर. तुझी तर कल्पना न केलेलीच बरी. असं धीर सोडून चालणार आहे का? सांग बरं, कुठं आस त्याला खाल्लं असेल का यांनी? असं काय बाई विचार डोक्यात येत असतात? काके यांनी जर काय खाल्लं नसेल तर माझ्या कशा खाल्लं खास उतरल का? शितले, अगं कळतंय मला, बरोबर आहे तुझ. हे बघ, तुझे काका आप्पा कुठे आहेत ते मला माहितीये ना. ते तिकडे लांब आहेत, तरी मी इथं जीव तुटतोय माझा. तुझं दुःख समजू शकते का मी? पण तू असा विचार का नाही करत? हे बघ, जस तुला इथं बसून वाटतंय ना, अजिंक्यने काय खाल्लं असेल का नाही, तसं तिकडे त्यांना मी वाटतच असेल की नाही? तू वेळेवर जेवतीस की नाही, झोपतीस की नाही, स्वतःची काळजी घेतीस का नाही, असं त्याला मी वाटतच असेल ना? हे पोटातलं बाळ जेवढं तुझं आहे ना, तेवढं त्यांचं बी आहे. हे पोटातल्या बाळासाठी तरी खा. मला सांग, हे बाळ उपाशी राहिलेलं अजिंक्यनं चालेल का? त्यांना आवडून नाही ना? मग अजिंक्यांसाठी, त्यांच्या बाळासाठी दोन घास खाऊन घे. पोटात भर गेली पाहिजे बाई, नाहीतर अशक्तपणे येईल. शांत हो शिकले, हे घे रावल्या. ए रावल्या, पाणी घे. काय झालं रे? काय होणार रे मावशी? अगं आजच्या आठवणीनं कस तरी जुतय. अरे बाबा, त्या देवाच्या मनात काय आहे काहीच कळायला मार्ग नाही बघ. मला कवा कवा वाटत की कशाला गेले असतील दोघ जण आर्मी. नसती गेली तर आज गावात असतील, माहितीये का? अरे ती दोघ जण जर गेली नसती तर त्यांच्या जागेवर दुसरं कोणीतरी गेलंच असतं की. आणि ही जी वेळ आली ती वेळ त्यांच्यावर पण आलीच असते की. अरे मी लय नशिबवाने, माझ्या विक्याला वीर मरण आलं, तो देशासाठी शहीद झाला. पण किती जरी केलं ना तर त्याची आठवण जात नाही रे. किती स्वप्न बघितली होती मी त्याच्यासाठी. त्याचं लगीन करीन, त्याची नातवंड खेळवीन, पण कुठलं काय आणि कुठलं काय. मावशी अगं खरंच मला लय अगं एकट पडल्यावानी वाटत, कुठच लक्ष लागन, काहीच करू वाटत ना. पण असं वाटतं निदान आपण आज्याला तरी जाताना थांबवायला पाहिजे होत. अरे आपल्याला वाटून काय उपयोग आहे, त्या दोघांनी बी आपलं ऐकलं नसतं. तसं बी त्यांना कोणाचे काय पडले होते म्हणा, त्यांच्यासाठी देश महत्वाचा होता बाबा. होय ग, पण देशाभर आपलं घर आपली माणसं ती पण महत्वाची आहेत. आता काय करायचं आपण सांग. डोकं पाग अगं भिरमटून गेलंय माझं, काहीच कळना काय करू. असं नको बोलू रे. आणि हे बघ, असं खचून बी नाही जायचं. हे बघ, वेळ ही सगळ्यावरती चांगलं औषध असतंय, समज ठीक होईल. त्या वेळेचा त्रास होते आज. आजच खरं ते काय कळत नाही ना, त्यावर चैन नाही पाडणार जीवाला. ते बी खरंच आहे बाबा. काय रे शीतल कशी आहे रे? अगं तिची तर हालत अगं लय मावशी खराब आहे, भाग सुकल्यावानी वाटते. शीतलला कधी आपल्याला अशी बघायची सवय नाही ना.
कायम हसत खेळत असणारी, सगळ्यांची चेष्टा करणारी, सगळ्यांना मदत करणारी ती जागा असून बसली. पोरीने लय जीवाला लावून घेतला असणार बघ. तुला सांग करावल्या, तिच्या चांगल्या संसाराला ना कोणाची तरी नजरच लागली बघ. तसंच म्हणणार, दुसरं काय चाव. अगं सगळं कसं चांगलं चाललं होत, आता शीतलला बाळ बी होणार होत, सगळे कसे आनंदात होते. आणि असं झालं काय मग, गावात काय आला वा? आपल्या आजचं वाईट झालं राव. वाईट झालं म्हणजे तुला काय कळलं का? अजून काय कळलं नाही, पण एवढे दिवस गायब आहे म्हणजे गेला तू. गेला? हा, आता पेपरात बातमी येईन बघ, शहीद फौजी अजिंक्य शिंदे. मला तर तसंच वाटतंय, म्हणजे आज जिवंत असतात तर आत्तापर्यंत काहीतरी सुगावं लागला असतं त्याचा, पण तसं काहीच नाही. हा, मी तर गॅरंटी देतो आणि कागदाव लिहून पण द्यायला तयारी, आपला आज शहीद झाला म्हणून. अरे म्हणजे कसं वाटत, काय बोल तुझा, काय बी बोल नकोस, काय मस्ती लावलायस काय तू? आज एकदम व्यवस्थित आहे, त्याला काय बी झालेलं नसतं. तुला रावले जाऊ दे ना यार, काहीतरी बोलस तू, तुला कसा हाणतो बघ. ए, तुम्हाला काय माहित नसताना कायच्या काय कशाला बडबड करता रे? आणि जे काय हाय काय नाही ना ते आता कळणारच आहे. काय कळणार आहे तेव्हा ते व्यवस्थित आहे हेच कळणार आहे. परत बोलस तू कुठे त्यांनी घेत इतन निघत. चल तू असं करून चालतंय का बाबा? अगं चल, कसं बोलतात बघ की नसती ना आल्या गत गावन वाहून टाकलेली आहे ती सगळी. बस इथ शांत हो, असं करून चालतंय बघ राहुल्या. हा, अरे काही जरी झालं तर ह्या बोलणाऱ्याच्या तोंडाला आपल्याला हात लावता येतोय का? हे बघ, जोपर्यंत अजिंक्यची चांगली बातमी आपल्याला येत नाही तोपर्यंत ह्या असल्या लोकांकडे लक्ष आपण द्यायचं नाही. हा, आता शीतलची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे का ना? हा, हे बघ, आणि आता जर आपणच असं करायला लागलो तर मग शीतलची काळजी कोण घेणार? तिला काय वाटतं? कोणी आहे का घरात? एनीबडी इन द हाऊस? भैया या की. नमस्कार. नमस्कार. नाना कुठे? नाना बाहेर गेले तो. अच्छा, आणि जितू काका? ते कामाला गेले की. अच्छा, बस की? नाही राहू दे, चहा ठेवते. नाही राहू दे, कशाला चहा वगैरे उगच नाही का? अर व्हॉट इज दिस शीतल, अहो काय अवस्था झाली, अशा अवस्थेत आम्ही तुम्हाला बघू शकत नाही. नाही 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 अजिबातच नाही. ह्याला काय अर्थ आहे राव, काय अवस्था करून घेतली ह्यांनी बरं? काय सांगायचं, कशात म्हणून लक्ष नाही तिचं, तेवढंच घेऊन बसल्या ती. आम्ही सगळ्यांनी समजवले पण कोणाचं ऐकत नाही. त्यांचं प्रेम आहे फौजींवर म्हणून, बाकी काय नाही. पण असं करून कसं चालेल बरं? आपण जर चिंता करत राहिलो तर त्यांनी फौजी थोडीच परत येणार आहेत. बरोबर आहे, त्रास तर होणारच की, पण आपणच आपलं मन रमवायला नको का? काहीतरी केलं पाहिजे ना. आता ही जर अशा सारखाच विचार करत बसली तर कसं होईल हिज? करेक्ट आहे, असाच गावामध्ये विचार करत बसला तर काय मिळणार आहे बरं? काहीच नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण ते आपण काय केलं पाहिजे, आपण त्यांना जाऊन शोधलं पाहिजे, फाइंडिंग केलं पाहिजे. आता आर्मीवर डिपेंड राहून चालणार नाही. अहो पण तुम्ही सगळे गेला होता ना बेळगावला? त्यांना काहीच माहित नाही, तिकडं डायरेक्ट दिल्लीला. दिल्लीला माहिती काय? आपण तिकडं जाऊन चौकशी केली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की बाबा जे काय ते म्हणजे हाय काय नाही काय ते सगळं सांगून टाका. म्हणजे कसं आहे, आपल्या मनात उगाच काही शंका राहायला नको, नाही का? म्हणजे
म्हणजे आता बघा बर का आय म्हणजे मला असं वाटत आपल्या शीतल प्रेग्नंट आहेत. म्हणजे अशा अवस्थेमध्ये स्वतःला त्रास करून घेणं बरं नाही ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ बर का, आम्ही आहे, आम्ही तुमच्यासाठी सदैव आहे. म्हणजे आम्ही तुमची काळजी घेतो व्यवस्थित, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय होईल ते बघू आपण, हा आपण शोधून काढू त्यांना. हा भैयासाहेब देशमुख म्हणजे काय साधा सुद्धा वाटला का तुम्हाला? आपण काय करू, डायरेक्ट दिल्लीला फोन लावू, तिकडचे आमचे सगळे कॉन्टॅक्ट हलवतो, सगळे पॉवर पाण्याला लावू आपण. आपल्या देशाचे होम मिनिस्टर आहे, आम्ही त्यांना पण बोलून बघतो, नाही का? पण तुम्ही नका टेन्शन घेऊ शीतल. तुम्हाला अशा अवस्थेत आम्हाला बघवत नाही हो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. नवरा आर्मीमध्ये जाणार आहे म्हटल्यानंतर असं काही ना काहीतरी होईल याची कल्पना होतीच की आपल्याला? इट्स ओके, ऍक्च्युली इट्स नॉट ओके. म्हणजे आपल्याला आलेल्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. मी काय म्हणतोय तुम्हाला लक्षात येते ना सगळं काय म्हणतोय ते कळतंय का? तुम्ही नका टेन्शन घेऊ, आय एम देअर. शितले साबी लागे तुझी आस ओढ़ी तुझी रे मना साथ ही हवी आमना मुक्या झाल्या अशा भावना रात वाटे सुनी साजना वाट कुठली ही चाल